बघावं की खावं एकच सवाल आहे डायटिंग, तू पी किंवा खा एकच सवाल आहे डायटिंग. या किचन मधल्या विस्तीर्ण डायनिंग टेबलवर पसरलेल्या वेगवेगळ्या चवदार चटकदार पदार्थांकडे नुसतंच बघावं की पाडून टाकावा फरशा त्या सगळ्या पदार्थांचा आणि करावा सर्वांचा सेवन, लाडवाचा, जिलबीचा, इडलीचा, गुलाबजामचा आणि शेवटी या डायटिंगचा सुद्धा. लवलव त्या जिभेच्या टोकानं त्या लाडवाला असा डंक मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधी. पण अशानं माझं वजन पुन्हा वाढू लागलं तर इथंच तर मेक आहे. डायटिंगच्या नावाखाली आम्ही ओलं सुकं गिळत बसतो, सहन करतो आमच्याच चटोरेपणावर होणारे परिणाम, भरत बसतो डायटिशियनची भरमसाठ विला आणि अखेर आमच्याच घरात डबे हुडकत बसतो वेगवेगळ्या पदार्थांचे. अन्नपूर्णे, अगं तू इतकी कठोर का झाली? एका बाजूला जिला आम्ही वेगवेगळ्या पदार्थांच्या चवी खाऊ घातल्या की आम्हाला दिवसते आमची बायको हे खाऊ नका ते खाऊ नका असं, आणि दुसऱ्या बाजूला जिनं या चवी आम्हाला शिकवल्या ती तू सुद्धा आमच्याशी असं वागते. मग या विस्कटलेल्या देहाचे गोळे घेऊन या ढेरपोठ्यांनी कोणत्या हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवायचं का? कोणत्या हलवायाच्या घरावर तुळशीपत्र ठेवायचं? तू पी किंवा खा एकच सवाल आहे. बाय.